सोलापूर शहरातील रेशन दुकानांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. शासन स्तरावरून प्रत्येक परिमंडळातील 10 दुकानांची अचानकपणे तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोलापूर शहरातील रेशन दुकानातील शिल्लक मालाची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 5 मशीनवर वितरित झालेला माल व दुकानात शिल्लक असलेल्या साठा यांचा हिशोब जुळतो का हे तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोलापुरातील 4 परिमंडळातील रेशन दुकानांचे अचानकपणे तपासणी करण्यासाठी 4 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात 2 अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तपासणी 5 मशीनवर नोंद असलेला माल दुकानात शिल्लक असलेला साठा यांच्यात तफावत आढळल्यास रेशन दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अन्नधान्य वितरण कार्यालयातर्फे देण्यात आला आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.